Audio Jungle. फ्रेंड जय महाराष्ट्र सो मी चालले आता आरवीला सोडवायला शाळेमध्ये. आज माझी ड्युटी आहे की पप्पा बाहेर गेले. चला तर मग मी आणले प्रोटेक्शनसाठी छत्री. आणि तुम्ही कधी पण उन्हात बाहेर जात असाल तर सनस्क्रीन लावूनच बाहेर जा. एक नकळत छत्री तुमच्या चेहऱ्यावर असणं गरजेचं आहे. चला तर मग हा फायनली आलो आहे. आता जातो शाळेमध्ये. चला तर मग फ्रेंड्स फायनली मी आरोग्य स्कूलमध्ये आल्यास खूप गर्दी आहे. चला मी रवी मास्क नीट लाव. मी आरोहीला सोडलंय. खूप गर्दी ऍक्च्युली शाळेची. आता दुसरं गेट त्यांनी ओपन केलंय. मी आता थोडं रस्ता क्रॉस करून थोडस मार्केटमध्ये जाते. ट्रॅफिक जॅम. कितने का है? 250 का है, 300 का है, 350 का है. कैसे चाहिए? आपकी आईज बहुत सुंदर है. महाराष्ट्र सो मी बटाट्याचे चिप्स आणि खीस तळून घेतलीये. चला तर या मग सगळे खायला. खूप टेस्टी झालेत माझे चिप्स आणि एकदम कुरकुरीत झालेत आणि खूप वेगळी टेस्ट आहे. मी म्हणाला पण घेऊन जाते आपल्या गार्डन फ्रेंड्सला. नेहा टाइमवर आली तर नेहाला मिळेल, नाहीतर मग नेहाचा पोपट नक्कीच आहे. खूप सुंदर झाल्या. कष्टाची मेहनतीच फळ ज्या सगळे खायला. आमच्या गार्डन मध्ये काहीतरी प्रोग्राम आहे. काय ते अरे वा वा स्वच्छता अभियान मस्त. हे घे तुझा बटाटा खीस. बटाटा खीस तुम्ही बघू शकता आमच्या नवी मुंबईच्या गार्डन मध्ये स्वच्छता अभियान साठी छान छान कार्टून केलेत. सुका कचरा, गीला कचरा असे दोन्ही हे केलेत. ओला कचरा आणि वाळला कचरा असे दोन्ही. आणि ते खूप छान संदेश पण देत आहेत. मुलं एन्जॉय करतात. अरे मैं अभी आई तरी कसं झालंय? कैसे हुआ है? अरे यार खूप छान सुंदर टेस्टी मस्त झालंय. आवडला तर आहे माझा कष्टाचा खिस भाई. मजा आया.
सुखा कचरा गीला कचरा ये फोटो निकालेगा ऑडियो जंगल महानगरपालिकेचे खूप छान छान अभियान असतात. जस्ट आत्ता आमचं तिकडे फोटो सेशन पण झालं तर खूप छान वाटतं आणि खूप वेगवेगळे प्रेझेंटेशन पण करतात ते लोक छान छान की स्वच्छतेचे खूप छान छान संदेश देतात. तर आज चॅनलच्या माध्यमातून मी पण तुम्हाला सगळ्यांना सांगते गीला ओला कचरा आणि वाळला कचरा वेगवेगळा ठेवा. वाळ्या कचऱ्याचं तुम्ही कंपोस्ट पण करू शकता. जर प्लास्टिक असेल तर ते वेगळं ठेवा. घरच्या घरी तुम्ही कचरा जिरवा हे पण अभियान आमचं नवी मुंबई करतं. त्याचे खूप मोठे सगळे झाड प्रेमी पर्यावरण प्रेमी त्यांचा इथे ग्रुप पण आहे मोठा. त्या ग्रुपमध्ये आम्ही पण आहोत. इतने तेजस्वी लोक है हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. तर ते तुम्हाला शिकवतात की ओला कचरा कसा जिरवायचा आणि त्याच्यापासून परत रिसायकल काही कचरा तो वेगळा ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि त्या सगळ्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत. तर तुम्हीही तुमचा ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करून ते रिसायकल करू शकता. शिवाय तुम्ही त्याच्यामध्ये कंपोस्ट पण बनवू शकता. नवी मुंबई महानगरपालिकेकडून बरेच छान संदेश पण मिळतात आणि पर्यावरणासाठी झटणारी पण अनेक लोक आहेत इकडे आमच्या नवी मुंबईमध्ये. तर अडा वाचवली जातात. तर नक्कीच तुम्हीही जर माझा संदेश व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जात असेल तर पर्यावरण तर वाचवाच वाचवा आणि ओला कचरा आणि वाळला कचरा वेगवेगळा ठेवा वेगवेगळा द्या. तो व्यवस्थित पद्धतीने परत रिसायकल होतो. तर चला तर मग फ्रेंड्स माझा व्लॉग मी इथे संपवते. स्वच्छतेकडून सुंदरतेकडून आणि सुंदर अभियान आपण सगळ्यांनीच राबूयात. चला तर मग.